शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण चिन्ह कुणाला, हा निर्णय आता निवडणूक आयोगात गेलेला आहे। त्यासाठी ठाकरे आणि शिंदे ह्या दोन्ही गटांकडनं शपथपत्रांची जमवाजमव सुरू आहे। मात्र ही शपथपत्र सुद्धा बनावट असल्याची माहिती समोर येते। बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आणि त्यावरचा आजचा हा व्हिडिओ। मुंबईतील निर्मल नगर परिसरामध्ये बोगस शपथपत्रांची चौकशी करून सूत्रधाराचा शोध घ्यावा अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। अशी बोगस शपथपत्र तयार करण्यासाठी त्या नोटरीला 10 कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप सुद्धा त्यांनी केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं जी शपथपत्र सादर केली आहेत ती बोगस आहेत असा आरोप करत निर्मल नगरमध्ये जी शपथपत्र आढळली त्यातली 99.99% लोकांनी ही आमची शपथपत्र नाही आहेत असं सांगितलंय आणि ज्या नोटीनं ही शपथपत्र तयार केली आहे तो आता गायब झालाय, त्याला पकडून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। ही अशी बोगस शपथपत्र तयार करण्यासाठी त्या नोटरीला 10 कोटी रुपये दिल्याचा आरोपही मस्के यांनी केला आणि त्यांच्याकडनं जी शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर केली त्याची निवडणूक आयोगानं खातरजमा करावी अशीही मागणी त्यांनी केली। पोलिसांनी चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल करून मुख्य सूत्रधाराला पकडावं अशीही मागणी त्यांनी केलेली आहे आणि पक्षावरती दावा ठोकण्यासाठीच असलेल्या या लढाईमध्ये आता दोन्ही गटांकडनं कायदा आपल्या हातात तर घेतला जात नाहीये ना, आणि असं जर होत असेल तर ह्यासाठी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न सुद्धा आता सर्वसामान्यांना पडतोय। धन्यवाद।